झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते आहे। बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा धुराळा उडणार आहे। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, त्याबाबतच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्रासाठी हा मोठा दिलासा असल्याचे ते म्हणाले। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मागील अनेक दिवसांपासून बैलगाडी शर्यत बंद होत्या, अनेक दिवसांपासून न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित होते। राज्य सरकारने अत्यंत चांगले वकील न्यायालयामध्ये बाजू मांडण्यासाठी नेमले होते, त्यामुळेच महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र बघायला मिळत आहे। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आल्याचे गृहमंत्री म्हणाले। ही होती आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव। मोठा निर्णय झालेला आहे, आता बैलगाडी शर्यतींना देखील परवानगी मिळालेली आहे। काय सांगाल, आपली पहिली प्रतिक्रिया? ही अतिशय आनंदाची बाब आहे, कारण गेले अनेक वर्ष ज्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू होत्या त्या शर्यती काही कारणामुळे बंद झालेल्या होत्या, जवळजवळ 10 वर्ष बंद होत्या, आणि गेले 10 वर्ष या शर्यती सुरू व्हाव्यात याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगले वकील न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टात दिले आणि खूप वेळ युक्तिवाद झाला, त्या युक्तिवादामधून शेवटी आपण यशस्वी झालो आणि त्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत। सर, काय शर्त वगैरे पण दिलेली आहे? अटी शर्ती या आधीच केलेल्या आहेत। माझी सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती राहील की ज्या अटी शर्ती सरकारने घातलेल्या आहेत किंवा न्यायालयाने घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याचं पालन करावं, आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी आणि खूप आनंदाची बातमी आहे। मी व्यक्तिशः त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे। झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी।